श्री संत आनंद ऋषीजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी. मिरवणूक आणि भक्तिगीतात जैन बांधव मंत्रमुग्ध. जामखेड इथं राष्ट्रसंत आनंद ऋषीजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सकल जैन समाजाच्या वतीनं आनंद ऋषीजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विविध घोषणांनी शहर दुमदुमून गेलं. राज लॉन्समध्ये मिरवणुकीची सांगता झाली. इथं विविध ठिकाणावरून जैन सकल बांधव आले होते. तिथं हैदराबाद येथील प्रसिद्ध गायक आयुषजी कोठारी यांच्या भक्तिगीतामधून जैन बांधव आणि इतर समाज बांधव मंत्रमुग्ध झाले. राष्ट्रसंत आनंद ऋषीजी महाराज यांची जयंती जामखेड शहरात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात साजरी झाली. सकल जैन समाजानं पुढाकार घेऊन याचं नियोजन केलेलं होतं. बाजार समितीच्या प्रवेशद्वारापासून सजवलेल्या रथात आचार्य सम्राट गुरुदेव परमपूज्य आनंद ऋषीजी महाराज साहेब यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. चंदन बाबाजी महाराज साहेब आदिठाणा यांनी मंगलपाठ देऊन शोभायात्रेची सुरुवात झाली. या शोभायात्रेत जैन बांधव महिला मुली विशेषतः गणवेश परिधान करून सहभागी झालेले होते. शोभायात्रेत जैन बांधवांनी आज का दिन कैसा हो, सोने से भी महंगा हो, हुलचा नंदन वीर की, जय बोलो आनंद की, जयकारा गुरुदेव का, काजू बदाम पिस्ता, गुरुदेव हमारा हस्ता, अशा घोषणांनी शहर दुमदुमून गेलं होतं. 2 किलोमीटरच्या शोभायात्रेनंतर राज लॉन्स इथं या शोभायात्रेचा समारोप झाला. लिंबा गणेश दिंडी भजनी मंडळानं आपल्या विविध कलागुणांचं इथं सादरीकरण केलं. राज लॉन्स येथील कार्यक्रमामध्ये हैदराबाद येथील आयुषजी कोठारी यांच्या मधुर भक्तिगीतामधून सर्व मंत्रमुग्ध झाले. यावेळी आमदार रोहित पवार, आमदार राम शिंदे आणि सर्वपक्षीय पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आष्टी, पाटोदा, मिरजगाव, जवळा, नान्नज येथील जैन बांधव मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते. आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे, जैन कॉन्फरन्सचे ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक बाबूशेठ बोरा, प्राध्यापक मधुकर आबा राळेभात, नगरसेवक अभय बोरा यांनी राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांनी केलेलं कार्य तपस्या याबाबत सविस्तर विवेचन केलं. या कार्यक्रमात गौतम प्रसादीचा लाभ राहुल बेदमुत्ता आणि महेश कटारिया यांनी सर्वांना दिला. आचार्य सम्राट आनंद ऋषीजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सकल जैन समाजाचे अभय चिंगवी, पिंटू बोरा, महावीर बापना, शरद चिंगवी, प्रवीण चोरडिया, अशोक बापना, संदेश कोठारी, योगेश भंडारी, राहुल बेदमुत्ता, विनोद सुराणा, रवींद्र छाजेड, संदीप बोगावत, गणेश भळगट, एच यू गुगळे परिवार, नितीन बापना आदींनी परिश्रम घेतले. आणि या जयंतीच्या उत्सवानिमित्त याच्या माध्यमातून ते चांगला बदला आपल्या सर्वांकडून जावा यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी होता. आणि या कार्यक्रमासाठी या ठिकाणी अवश्य उपस्थित असणाऱ्यांनी आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी ज्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या साधवी संजीवजी महाराजी तसंच या ठिकाणी उपस्थित असणारे आमदार प्राध्यापक रामजी शिंदे तसंच अशोकजी बोरा हे कॉन्फरन्स राष्ट्रीय अध्यक्ष
आदर्श ठेवला
प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक निमोणकर, जामखेड.